गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या मागणीसाठी जनतेने अनेक आंदोलन केले, पण त्याकडे दुर्लक्ष झालं। राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सगळ्यात आधी या पुलाचा प्रस्ताव तयार करून घेतला। आबांनी स्वतः पंतप्रधानांकडे जाऊन हा प्रस्ताव मंजूर करूनच घेतला। गेल्या 5 वर्षात 350 कोटी रुपये खर्चून सुरू झालेले या पुलाचं बांधकाम आता पूर्ण झालंय। त्यामुळे फक्त सिरोंचा तालुकाच नव्हे तर दक्षिण लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडसह 3 राज्यातल्या जनतेसाठी हा पूल फायद्याचा ठरलाय। पहिले जीव धोके में डालकर लोग मेजा दो घंटा वेट करके नाव में प्रवेश करते थे, अभी वैसा नहीं रहा। बीच बन गया तो सभी को तकलीफ नहीं हो रहा। अब अपन 2 घंटे में वरंगल, 4 घंटे में हैदराबाद आसान से पहुंच सकते। या पुलाच्या बांधकामामुळे सीमावर्ती 3 राज्य जोडले गेलेले आहेत, त्यामुळे या तिन्ही छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र या 3 राज्याला या पुलाचा फायदा होणार आहे। आता हा गोदावरीचा पूल नेमका कसा आहे ते पाहूया। तब्बल 2 किलोमीटर लांबीचा हा पूल असणार आहे। राज्यातल्या सर्वाधिक लांबीचा तर देशातला 4थ्या क्रमांकाचा पूल असेल। या पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचातील जनता थेट हैदराबाद आणि वारंगलच्या संपर्कात राहू शकणार आहे। राजधानी मुंबईपासून 1700 किलोमीटर दूर असलेल्या सिरोंच्या वासियांनी गेल्या 100 वर्षापासून बघितलेलं स्वप्न अखेर आज पूर्णत्वास आलेलं आहे। गोदावरीचा हा जो भव्य पात्र आहे, या पात्रामध्ये भरून वाहणारी नदी, त्यामुळे तब्बल 3 ते 4 तास नदी पार करण्यासाठी लागायचे। एकूणच हा पूल झाल्यामुळे महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग असलेला उपेक्षित जो भाग होता, विकासापासून वंचित असलेला, तो आता तेलंगणाची राजधानी असलेल्या थेट हैदराबादशी कनेक्ट झालेला आहे। या पुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी तब्बल 4 वेळा आबांनी सिरोंच्या तालुक्याला भेट दिली। आता दक्षिण गडचिरोलीच्या विकासात महत्त्वाचं पाऊल असलेल्या या पुलाला आबांचं नाव देण्याची या भागातल्या जनतेची मागणी आहे। पण इतकी वर्ष उपेक्षितचं जीण जगणाऱ्या सिरोंच्या वासियांपर्यंत पुलामुळे आशेची किरण पोहोचलेत हे मात्र नक्की। महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली।